सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी एचआरटी मुळे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त कवठी मांकाळ येथील मूक बधिर शाळेमध्ये जाऊन लहान मुला मुलींची केस कटिंग, चेहरा स्पेशल व मुलींच्या केसाचे ड्राय करून मूक बधिर मुलांचे आशीर्वाद घेतले। नेहमीच एचआरटी मोठ्या उत्साहाने गोरगरीब दळी त्यांच्या पाठीशी असते, विनामोबदलाही काम करत असतात। असेच एचआरला तालुक्यातून मोठी प्रसिद्धी मिळत आहे, त्यातून कवठी मांकाळ तालुक्यामध्ये मोठे नाव होत आहे। कवठी मांकाळ शहराच्या साईटला असलेले मूक बधिर शाळा जयसिंग तात्या शेंडगे संस्थापक अध्यक्ष यांच्या शाळेमध्ये जाऊन हा कार्यक्रम पार पडला। यावेळी शाळेतील वर्ग, शिक्षिका व एचआर टीम उपस्थित होती। आज कवठी मांकाळ मध्ये आपल्या मूक बधिर शाळेमध्ये एचआर नेहमीच एक पाऊल पुढे असणार एचआर ही टीम आहे। कवठी मांकाळ मधील अनेक गोरगरीब दलित यांच्या जे काय ड्युटीच्या ज्या काय सुविधा आहेत हे कायमच एका पावलाने पुढे जाऊन ते राबवले जातात। ते आज आपले एचआरच्या मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मॅडम, ही संकल्पना तुम्हाला कशा वाटली, म्हणजे काय कसं म्हणून माझी इच्छा होती की बाबा अशा जे खूप बरे किंवा जे अनाथ असतात त्यांना माझ्याकडून काही समाजसेवा घडावी ही या उद्देशाने आम्ही केलं। एकत्रित पाहता याच्याचे सर आहेत आपल्यासोबत, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, याच्या आधीही तुमच्या अनेक वेळा आणि अडचणी कुठं कोणता समाज कुठं काय मागं पडतोय त्यासाठी तुम्ही ड्युटी क्वीन होऊन तिथं जाताना त्यांना ड्युटी करता, बरोबर आहे का? यावर काय सांगा? कसं आहे, पहिल्यापासून माझी अशी इच्छा होती, मी समाज संघटनेमधून काम करतो, त्यावर पण आम्ही बरेच जण एकत्र येऊन की असं काय सेवा करण्याचं नियोजन होतं, पण ते काय माझं चालू नाही माझ्या तुमच्या वेळेला। मग आता माझी याच्यामधून जॅकेट चालू केली नवीन, आणि त्याबरोबर आमचे म्हणजे सगळीच म्हणजे टीम भेट घ्यायची, त्यांनी सगळ्यांचं एकमत झालं की बाबा आपण असं काय करूया, त्याबद्दल सगळ्यांनी तयारी केली आणि कॅम्पेन केली। एकत्रित पाहता कवठी मांकाळमध्ये 100% ग्रँटेबल असलेले माननीय जयसिंग तात्या शेंडगे यांची मूक बधिर शाळा या शाळेमध्ये एचआरची टीम येऊन हे या मुलांची ड्युटी क्वीन केलेली आहे। आपण मुलगी पाहू शकता, या इतर केसाचा पण एकदम म्हणजे आता समूह केस केलेले आहेत, ती सगळीच मुलं पाहू शकता। एचआरची टीम आपल्यासोबत पाठीमागं आहे। त्याचबरोबर या शाळेच्या वर्ग शिक्षिका आहेत, वर्ग शिक्षिका म्हणजे हे मूक बधिर शाळेच्या वर्ग शिक्षिका आहेत। त्या मुलांना या स्वाती अंगोर या मुलांना तुम्ही कसं शिकवताय, कसं शिकवता म्हणजे आता मूक बधिर आहे त्यांना ऐकायला पण काय जणांना बोलताय काय त्यांना? ज्या मुलांना ऐकत नाही तीच मुलं बोलत नाही, त्या मुलांना आम्ही साईन लँग्वेज शिकवतो। मग ते जरा म्हणजे कशा पद्धतीने दाखवता ते तुम्ही? ते आमच्या खुणा ठरलेल्या असतात, अ आ ई अशा अन्यापर्यंत खुणा ठरलेल्या असतात, त्यानुसार आम्ही मुलांना सुरुवातीला 12 कडे शिकवतो, त्यानंतरच मुलांना वेगवेगळे व्यवहार ज्ञान वगैरे दिले जातात। मग सकाळपासून तुम्ही आलाय 12 वाजल्यापासून, तुम्हाला या मुलांना कसं शिकवता त्यांना कसं सुरुवातीला काय? म्हणजे आमच्यात एक शिक्षक आहेत अमोल सर म्हणून, अमोल सर बोला करून बोलतो एकंदरीत भाषेत। आपण पण जरा चेहरा पण बघितला तर जरा मला पण बरं वाटतंय, बरोबर का? तर तुमचा हसरा चेहरा आहे या मुलांना, तुम्ही हसवलेला आहे, काय सांगाल या मुलांना कसं? नमस्कार। कारण की आमच्या घरी एक चुलत भाऊ मुंबईत आहे, त्यामुळे ह्या मुलांना समजून घ्यायला मला खूप अवघड जायचं। खरोखर असंच याच्यानं याच्या पुढेही काम करावं आणि एक पाऊल प्रगतीकडे न्यावं आणि सर्व तालुक्यातील एचआरची टीम बोलवून प्रत्येक ठिकाणी घ्यावी अशी एचआरकडून मागणी होत आहे। नमस्कार, मी चंद्रकांत खराब, सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक कवठी मांकाळ।